धुळे महानगरपालिकेचं पुढील 2.5 वर्षांसाठीचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज जाहीर केलाय. महापौरपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात यावं अशी याचिका नगरसेवक संजय जाधवांनी दाखल केली होती. मात्र या याचिकेला आव्हान देत भाजपचे नगरसेवक प्रदीप करपेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अखेर या याचिकेवर आज कामकाज पूर्ण करत सर्वोच्च न्यायालयानं महापौरपद ओबीसीसाठी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी जो महापौर पदाबाबत निर्णय घेतील तो आम्हा सर्व ओबीसी नगरसेवकांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया नगरसेवक तथा याचिकाकर्ते प्रदीप करपे यांनी दिली. धुळे महानगरपालिकेचं महापौरपद आरक्षित व्हावं यासाठी तुम्ही याचिका दाखल केली होती, काय एकंदरीत आत्ता निकाल जो आलेला सर्वोच्च न्यायालयाचा काय आपली प्रतिक्रिया आहे? धुळे महानगरपालिका महापौर पदासाठी ओबीसीसाठी आरक्षित होती. औरंगाबाद खंडपीठाने ओबीसी आरक्षण कॅन्सल केलं. मग त्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीला रिट पिटिशन दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आता सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं महापौर व्हा असे ऑर्डर केली आहे. आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे ठरवेल त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.